राज्यात कंत्राटी भरतीवरून आता कलगीतुरे रंगू लागलेत। कंत्राटी भरतीचं षडयंत्र हे महाविकास आघाडीच्या काळातील असल्याचा हल्ला बोल उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। आमच्या सरकारला जाणीवपूर्वक बदनाम केलं जातंय असं फडणवीस म्हणाले। तर फडणवीसांच्या विधानावर पटेलांनी पलटवार केलेला आहे। आम्ही ते नाहीच हे दाखवण्याचा युती सरकारचा अयशस्वी प्रयत्न असल्याचं नाना पटोले म्हणाले। बरोबरच बोलले ते, महाविकास आघाडीच्या काळातच झालाय, जीआरए त्यांनीच केलेला आहे, त्याच्यामुळे तो त्यांनी त्यांच्याच सरकारवर केलेला। काल तर मी पुरावेच दिलं ना, त्यामुळे आता कोण बोलू शकतं? पुरावेच दिले आहेत, कोणी काढलेले? हे कंत्राटी कामगाराचं सगळं षडयंत्र मागच्या सरकारच्या काळात झालं। तिथं जनतेची माफी भाजपने मागावी, यांनी शेतकऱ्यांशी खोटे बोललेत, यांनी तरुणांशी खोटे बोललेत, यांनी गरिबांशी खोटे बोललेत आणि छोट्या व्यापाऱ्याशी खोटे बोललेत आणि त्या मताच्या भरोशावर हे सत्तेत आले आणि आज आम्ही ते नव्हेच असं दाखवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न हे करतात। राज्यभरात सध्या भाजपचं महाविकास आघाडी विरोधात आंदोलन सुरू आहे। कंत्राटी भरती विरोधात माफी मागू आंदोलन भाजपनं सुरू केलंय। कंत्राटी भरतीवरून विरोधकांची दिशाभूल केली आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जनतेची नाक घासून माफी मागावी असं बावनकुळे म्हणाले। माफी न मागितल्यास भाजप राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा बावनकुळेंनी दिला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजप सध्या आंदोलन करत आहे। छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोल्हापूर, अकोला, ठाणे आणि अमरावती या ठिकाणी भाजपची आंदोलनं सुरू आहेत। आपण पाहतोय राज्यभरात ठिकठिकाणी भाजपचे आंदोलनं केली जातात। भाजपतर्फे महाविकास आघाडी विरोधात भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। काल पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी भरती प्रकरणी महाविकास आघाडीच जबाबदार असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता आणि त्यानंतर आता महाविकास आघाडी विरोधात माफी मागो आंदोलन भाजपकडून केलं जात आहे। यंदाचं हिवाळी अधिवेशन 10 दिवसात गुंडाळणार असल्याची चर्चा सुरू आहे। तात्पुरतं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय, यावरून नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे। अधिवेशन 2 महिने चाललं पाहिजे असं नाना पटोले म्हणाले, तर विरोधक अधिवेशन चालवतील, तितका वेळ अधिवेशन चालेल असं फडणवीस म्हणाले। विदर्भातलं हे अधिवेशन आहे आणि जेव्हा हे विरोधात होते त्यावेळेस 2 महिने हे अधिवेशन चाललं पाहिजे, नागपूर कराराप्रमाणे चाललं पाहिजे हे म्हणणारे लोक आता सत्तेत आहेत। मग आता सत्ता तर तेच चालवून राहिलेले आहेत, तर नागपूरमध्ये अधिवेशन होते आहे ते योगायोगानं ते स्वतःच मागणी करत होते, ते विदर्भातले आहेत, नागपूरचे आहेत। खरं तर त्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की एक नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन 2 महिने चाललं पाहिजे आणि फडणवीसांनी याच्यात पुढाकार घेतला पाहिजे। हिवाळी अधिवेशनचा मुद्दा जो आहे कालावधी खूप कमी असा विरोधकांनी आरोप केलेला आहे। खरं तर नागपूर तुमच्या होमपीचवरती अधिवेशन होते, जेवढा काळ विरोधक राहतील तेवढा काळ आम्ही चालवतो।